नंतर महत्त्वाची बातमी आहे. विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केलेली आहे. कुणीतरी विधानसभा अध्यक्षांना सल्ला द्यायला हवा असं म्हणणं आहे सुप्रीम कोर्टाचा, पण विलंब लावला जातोय हे आता स्पष्ट झालेलं आहे असं देखील शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया आलेली आहे. सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केल्यानंतर शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे. विलंब लावला जातोय हे आता स्पष्ट झालंय असं पवार म्हणालेले आहेत. सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना फटकारलेलं आहे किंबहुना त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची विधानसभा अध्यक्ष अवहेलना करू शकत नाही असं देखील सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. वेळापत्रकाची कल्पना म्हणजे किंबहुना वेळापत्रक तयार करणं म्हणजे अनिश्चित काळासाठी विलंब करणं असा त्याचा अर्थ होत नाही असं देखील सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टानं या मंगळवारपर्यंत सुधारित वेळापत्रक सादर करा असे आता आदेशही विधानसभा अध्यक्षांना दिलेले आहेत. अन्यथा आदेश काढू असं देखील सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. मंगळवारपर्यंत आम्हाला सुधारित वेळापत्रक द्या. आणि या सगळ्या घडामोडींमुळे कोर्टाच्या प्रतिष्ठेसंदर्भात आम्हाला चिंता वाटते असं सुद्धा सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण आहे. या सगळ्याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सर. सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. एकूणच आज आपण पाहिलं तर पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांच्या या सगळ्या कार्यशैलीवर सुप्रीम कोर्टाकडून कडक शब्दात ताशेरे उगारले गेले आहेत. लागवी आपण ही बाब प्रकर्षाने बघितली पाहिजे की यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश या संदर्भात दिला होता त्या संदर्भात त्यांनी ही बाब स्पष्ट केली होती की 10व्या परिशिष्टानुसार अध्यक्षांना आमदारांच्या अपात्रता किंवा पात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार आम्ही त्यांच्याकडे बहाल केलेला आहे. आम्ही अध्यक्षांचा 10व्या परिशिष्टानुसार तो मान राखलेला आहे. त्याचप्रमाणे आम्ही ज्या सूचना केलेल्या आहेत, जी निरीक्षणं नोंदवली आहेत, त्याचं पालन अध्यक्षांनी करावं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. याच्यानंतर जी घडामोड महाराष्ट्रात झाली ती बघता अध्यक्षांनी एक आपल्या सुनावणीचं वेळापत्रक सर्वोच्च न्यायालयात दाखल केलं. आता हे वेळापत्रक आपण जर बघितलं लागवी तर सर्वोच्च न्यायालय सांगितलं या वेळापत्रकानुसार तुमची चौकशी लवकर पूर्ण होऊ शकत नाही आणि म्हणून ही सुनावणी तुम्ही 2 महिन्याच्या आत पूर्ण केली पाहिजे असे स्पष्ट निर्देश दिले. याचाच अर्थ असा होऊ शकतो की सर्वोच्च न्यायालयाला जे अध्यक्षांनी वेळापत्रक दाखल केलं हे तत्वतः त्यांना पसंत पडलं नाही, कारण त्याच्यात ह्या सुनावणीकरता बराचसा वेळ खर्च होणार होता. या वेळापत्रकातील काही ज्या स्टेप्स आहेत या स्टेप्स कमी करता येईल असं अप्रत्यक्षपणे सर्वोच्च न्यायालयाने सूचित केलंय. त्यामुळे यापुढच्या काळामध्ये अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाने आजच्या ज्या सूचना केलेल्या आहेत त्याचं पालन करून 2 महिन्याच्या आत निर्णय घ्यावा लागेल, ही बाब स्पष्ट आहे. अगदी सर, आता या सुधारित वेळापत्रकाचा मुद्दा जो उपस्थित केला जातोय, ठाकरे गटाकडून वारंवार अशी मागणी केली जात होती की 40 याचिकांवर 31 सुनावणी घ्यावी, पण अध्यक्षांकडून असं म्हटलं जात होतं की प्रसंगी स्वतंत्र सुनावणी घेण्याची वेळ येऊ शकते, त्यामुळे ठाकरे गटाची ती मागणी मान्य करण्यात आली नव्हती. पण आता सुप्रीम कोर्टाकडून या सगळ्या संदर्भात एक आपण म्हणूया की टाईम बाऊंड दिल्यानंतर 2 महिन्यात या सगळ्या संदर्भात निर्णय घ्या असं सांगितल्यानंतर या सुधारित वेळापत्रकात या ठाकरे गटाच्या मागणीचा काही विचार होऊ शकतो का, किंवा सुधारित वेळापत्रक तयार करताना अध्यक्ष नेमकं कसे निकष लावू शकतात, काय करू शकतात? आता सर्वोच्च न्यायालयाने हा चेंडू अध्यक्षांच्या कोर्टाकडे सरकवलेला आहे, त्याच्यामुळे अध्यक्षांना ही बाब विचारात घ्यावी लागेल की नैसर्गिक न्यायदान तत्वाचं पालन करून दोन्ही गटांना समान त्यांच्या बचावाची पुरेशी संधी देऊन 2 महिन्याच्या आत ही सुनावणी पूर्ण करावी लागणार. आता अध्यक्षांनी याबाबतीत कुठली पावलं उचलावी हे पूर्णतः अध्यक्षांवरती अवलंबून आहे. याबाबतीत या वेळापत्रकामध्ये कुठल्याही प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने ढवळाढवळ केली नाही, ही बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने अल्टिमेट मुदत त्यांना घालून दिली आहे, ती म्हणजे 2 महिन्याची मुदत, आणि या 2 महिन्याच्या आत सुनावणी घ्यावी का वैयक्तिक घ्यावी आणि या संदर्भात अध्यक्षांनी काही त्याच्या संदर्भात निर्णय दिला, कारण असं आहे की बघताना की या संदर्भात दोन्ही पार्टीजकडनं काही इंटेरियम अर्ज दिले जाण्याची शक्यता आहे.
त्यावरती अध्यक्षांनी निर्णय दिला तर पुन्हा त्याच्याविरुद्ध जो दुखावलेला गट असेल तो अपील करू शकतो, हायकोर्टात जाऊ शकतो किंवा सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. त्याच्यामुळे इंटिरियम ऍप्लिकेशन्स काय येतात त्यावरती अध्यक्षांची भूमिका काय राहील यावरती पुढील ही सुनावणी राहील. आणि अध्यक्ष ही बाब स्पष्ट करू शकतात की मला अमुक तमुक कारणामुळे हा उशीर झालाय किंवा मी 2 महिन्याच्या आत निर्णय दिलेला आहे. आता सगळं हे अध्यक्षांच्या याच्या इच्छाशक्तीवरती अवलंबून राहील. अगदी सर, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. त्यामुळे आता अध्यक्ष या सगळ्या प्रकरणी काय निर्णय घेतात यावर लोकशाही मराठीची सुद्धा नजर असेल. तुर्तास बुलेटिनमध्ये इथंच थांबतोय. नमस्कार.